तारीख 14 ऑगस्ट, वेळ पहाटेचे 5:05. वाहन होतं फोर्ड एंडेवर कार. ठिकाण मुंबई पुणे महामार्गावरील भाटण बोगद्याजवळचा परिसर. 13 ऑगस्टच्या रात्री बीडमधून विनायक मेटेंची गाडी एका मिटिंगसाठी मुंबईकडे रवाना झाली. गाडीत एकूण 3 जण होते. मेटेंचे चालक एकनाथ कदम, पुढे त्यांच्या सीटच्या बाजूला मेटेंचे सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार राम ढोबळे आणि मागच्या सीटवर डाव्या बाजूने बसलेले विनायक मेटे. पहाटे 5:00 दरम्यान मेटेंची गाडी मुंबई पुणे महामार्गावरच्या भाटण बोगद्याजवळ आली. मुंबई पुणे महामार्ग एकूण 6 पदरी आहे. 1 लेन 3 पदरांची तर दुसरी 3 पदरांची. मिळालेल्या माहितीनुसार अपघाताआधी विनायक मेटेंची गाडी दुसऱ्या म्हणजे मधल्या लेनवर होती आणि तिसऱ्या म्हणजे डाव्या लेनवर 10 चाकी ट्रक जात होता. महामार्गांवरच्या नियमाप्रमाणे अवजड किंवा मालवाहू वाहनं ही डाव्या लेनवरच चालवली जातात. मात्र ट्रक चालकानं अचानक त्याचं वाहन मधल्या लेनवर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच लेनवर मागून येणारी विनायक मेटेंची गाडी वेगात होती. मध्येच ट्रक लेनमध्ये आल्यामुळे मेटेंच्या गाडीचा डावा भाग ट्रकला धडकला. पुढच्या सीटसाठी दोघांना एअरबॅग होती. त्यामुळे चालक आणि मेटेंचे सुरक्षा रक्षक यांना मोठी इजा झाली नाही. मात्र मागच्या सीटवर डाव्या बाजूने बसलेल्या विनायक मेटेंच्या मेंदूला इजा झाली आणि रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. गाडीचा अपघात पहाटे 5:05 झाला आणि त्यांना पहिली मदत 6:05 पोहोचली. या दरम्यान मेटेंच्या चालकानं महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्नही केला, मात्र कुणीच त्यांच्या मदतीला थांबलं नाही.